नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्या एका सबस्क्रायबर भारतीताई यांचा अनुभव आपल्याबरोबर शेअर करत आहे. ताई म्हणतात, माझं सासर आणि माहेर एकाच गावातलं आहे. माझ्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली. गजानन महाराजांची सेवा तशी मला योगायोगानेच लाभली. साधारणतः 5 वर्षापूर्वीपासून माझी अगदी फूल नाही तर पाकळी म्हणून माझी रोजची 52 वाचण्याची सेवा नित्यनियमाने चालू आहे. अधूनमधून पारायण वाचन देखील चालू असतात, पण खूप काही करणे होत नाही. माझी मैत्रीण सारिका यांचं गावात दुकान आहे. ती मला महाराजांचे अनुभव पाठवत असते. तेव्हा मला माऊलीविषयी एवढी माहीत नव्हती. मी कधीतरी एखादा अनुभव वाचत असे. बाकी माझीही शंभूनाथ महादेवांच्यावर श्रद्धा होती. मनातून अध्यात्माची आवड असल्याने मला महाराजांबद्दल आदरभाव वाटायचा, पण सेवा करावी असं कधी वाटलं नाही. त्याचबरोबर खूप काही गोष्टी मनाविरुद्ध आणि मनस्ताप देणाऱ्या घडल्या होत्या, त्यामुळे कुठे मन लागतच नसायचे. माझे लग्न हे माझे शिक्षण अर्धवट असतानाच झाले. त्यात सासरच्यांनी कधी मनाने आणि आपुलकीने वागवलेच नाही. त्यात नवऱ्याने पण कधी समजूतदारपणा दाखवला नाही, म्हणून मी नेहमी नाराज असायची. बस देवच वेळ आपल्यावर काहीतरी बदल करेल असं वाटायचं, पण बदल काही होण्याऐवजी वातावरण अजूनच बिघडायचं. त्यात माझा मोठा मुलगा झाला. त्याच्या वेळेस गर्भार असताना पण घरात खूप वाद झाले. परिणाम तो जन्मजात डोळ्यामध्ये थोडा अदूत झाला. त्याला एवढ्या लहानपणी डोळ्याला +4 इतक्या जास्त नंबरचा चष्मा होता. त्यानंतर 4 वर्षांनी माझं अबॉर्शन झालं आणि त्याच वेळेस माझी मैत्रीण सारिका मला अनुभव पाठवायची. पण मी काही अनुभव वाचायचे तर काही नव्हते वाचत. आणि अबॉर्शननंतर मी जेव्हा मेंटली खूप खचून गेले तेव्हा मनाच्या शांतीसाठी मी अनुभव वाचू लागले. त्यावेळी मला महाराजांची ओढ वाटू लागली आणि ऋषीपंचमीच्या निमित्तानं मी सारिका हिच्याकडे गेले. त्या दिवशी मनाला खूप आधार आला आणि 2 महिन्यांनी मला दुसरा मुलगा राहिला. मग त्यावेळेस मी फक्त महाराजांच्या सेवेत मन लावायचे ठरवले व बाकी सर्व गोष्टींकडे होतं होईल तितकं दुर्लक्ष केलं. माझ्या काही मैत्रिणी मिळून महाराजांची उपासना चालू केल्या. जयंत वेलणकर काकांच्या अनुभवाच्या पुस्तकातून उपासनेच्या विधी शिकून घेऊन आम्ही ग्रुप करून उपासना चालू केल्या आणि त्या आजपर्यंत चालूच आहेत. घरातील वातावरण पण आत्ता बरेच सुधारले आहे. मन बऱ्याच प्रमाणात आता समाधानी असते आणि माझी दोन्ही मुलं महाराजांच्या कृपेने व्यवस्थित आहेत. साधारणतः मागच्या थंडीच्या दिवसात सकाळी मॉर्निंग वॉकवर जाताना माझा मोठा मुलगा माझ्याबरोबर येण्याचा हट्ट करू लागला आणि पहाटे अंधारात तो माझ्याबरोबर आला आणि रस्त्यात व्यवस्थित न दिसल्यामुळे तो पडला आणि त्याच्या समोरच दोन्ही दात खुलले किंवा तुटले म्हटलं तरी चालेल. मी खूप नाराज झाले आणि महाराजांच्या समोर बसून रडू लागले की अगोदरच डोळ्यांमध्ये अदू असल्याने त्याच्याबरोबर असं घडल्याने मला फार वाईट वाटलं. त्या डॉक्टर म्हणाले की त्याची दाताची मुळे पूर्ण वाढलेली नाही, त्यामुळे आपल्याला आत्ता जास्त कॉम्प्लिकेशन निर्माण झाली आहे. पण मी महाराजांना प्रार्थना केली आणि हट्टच केला या संकटातून बाहेर पडण्यासाठी व महाराजांनी माझी हाक ऐकली. साधारणतः दात तुटलेले असताना सुद्धा 5 महिन्यांनी मुळाची वाढ व्यवस्थित झाली आणि फक्त रूट कॅनलवर परिस्थिती आटोक्यात आली आहे. महाराजांच्याविषयी सांगायचं झालं तर खूप काही गोष्टी आहेत, पण इथेच थांबते. माऊली, हिला एकच प्रार्थना
की तुम्ही आमच्या सोबत कायम रहावे। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केला। आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा। अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि आता वेळ आहे प्रश्नमंजूषेतील आजचा प्रश्न विचारण्याची। आणि आजचा प्रश्न असा आहे की आणि आजचा जो प्रश्न आहे तो वरती स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे। आणि आता बघूया कालच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे बटवाडीचा मेसाजी। आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे। पहिलं जया डोळस, दोन शिल्पास किचन, तीन श्रीराम खुळे, चार संगीता शिंदे, पाच नेहा नरेदी, सहा ज्योत्स्ना जाधव, सात मधुकरराव चौधरी, आठ मंगला टिकले, नऊ सौ पुष्पा बनसोड, दहा विश्वास बनसोड, अकरा विद्या वानखेडे, बारा सविता चौगुले, तेरा सुप्रिया वाघ, चौदा बिट्टूस, पंधरा रमेश काळे, सोळा यूजर, सतरा राजेश फरांदे, अठरा युग शर्मा एडिट्स, एकोणीस चेतन शर्मा, वीस पपिता भुरखंडे, एकवीस रंजना श्रीकांत इंगोले, बावीस रजनी सागळे, तेवीस कुसुम पडवळ, चोवीस निर्मला कलाशेट्टी, पंचवीस रेखा आहेर, सव्वीस अनिता पाटील, सत्तावीस मीनाक्षी महाजन, अठ्ठावीस वैभव गोळे, एकोणतीस सुचेता आरंके, तीस सुवर्णा शिंदे, एकतीस जया आंधळे, बत्तीस रेखा आहेरराव, तेहतीस उर्मिला दामले, चौतीस वैशाली कविश्वर, पस्तीस मंगेश पुरी, छत्तीस मंगेश इंगळे। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा आणि बरोबर उत्तरं देत रहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचा अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम त्याचबरोबर आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते।